राज्यातील सत्ता संघर्षाबाबतची आघाडीची सगळ्यात मोठी बातमी आता 11:30 वाजलेले आहेत, बरोबर 12:30 वाजता म्हणजे तासाभरात महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. सत्ता संघर्षाबाबतचं प्रकरण पटलावर घेण्यास कोर्टानं मान्यता दिली आहे. वारंवार तारीख पुढे जात असल्यानं शिवसेनेच्या वकिलांनी हे प्रकरण कोर्टात मेन्शन केलं होतं. सरन्यायाधीश NV रमण्णा, न्यायमूर्ती हिमा कोहली, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण अचानक पटलावर कसं घेण्यात आलं याबाबत कायदेशीर बाबी जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांच्याशी, पाहूया. सुप्रीम कोर्टाकडं आज संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण जी सुनावणी इतक्या दिवसांपासून होत नव्हती ती आता अखेर होणार आहे. काय नेमकं आज सगळं कोर्टात घडलं आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. काय नेमकं आज झालं? आज सकाळी 10:30 लिस्ट आली, जे बरंच रेअर आहे, असं एवढ्या उशिरा कधी लिस्ट येत नाही. तर 10:30 लिस्ट आली आहे की हे मॅटर कोर्ट 1 चीफ जस्टिसांसमोरच होईल जेव्हा त्यांचे रेग्युलर मॅटर जे 24 आहेत आज ते संपतील. तर आत्ता 10 मॅटर चालू आहे, त्यामुळं 11:45 सुमारास हे मॅटर घेतलं जाईल आणि बेंच असेल चीफ जस्टिस जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस कृष्ण मुरारी. तर जस्टिस कृष्ण मुरारी हे आज कोर्ट 12 बसलेले आहेत. तर जेव्हा कोर्ट 1 कामकाज संपेल 24 मॅटर संपतील जे आता 10 मॅटर चालू आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्राचं मॅटर हे घेतलं जाईल. पण आज सुनावणी होणं अपेक्षित आहे की एखादा निकालच म्हणजे मला नाही वाटत सुनावणीसाठी तसा वेळ नाही आहे, कारण 1 लंच असतं आणि 1:30 त्यांचे दुसरे स्पेशल बेंच बसलेले आहेत. तर मी तर पुढे काय होईल ते सांगू नाही शकत, कारण माझ्या मते वाटतं आहे की हे घटनापीठाकडेच मॅटर जाणार आहे आणि त्यामुळे हे थोडं लांबलं जाणार आहे मॅटर. पण म्हणजे सामान्य प्रेक्षकांसाठी की 4 ही सुनावणी सातत्यानं लांबणीवरती जात होती, तारीख मिळत नव्हती, मग आज अचानक असं काय झालं की तातडीनं म्हणजे आजच तारीख मिळाली आणि आजच सुनावणी होती? कारण काल आता हे मॅटर काल लिस्ट झालं होतं, कालचं त्यांनी डिलीट केलं होतं आणि सांगितलं होतं की आज लिस्ट होईल, पण ते आज काल संध्याकाळच्या लिस्टमध्ये आजसाठी आलं नव्हतं. पण चीफ जस्टिसांना वाटलं असेल की हे इम्पॉर्टंट मॅटर आहे आणि ते 2-3 दिवसात रिटायर होणार आहेत, तर त्यांच्याकडून हा निर्णय काहीतरी अपेक्षित आहे लोकांना. पण तो काय निर्णय येईल तो आता जजनाच माहीत आहे, पण माझ्या मते वेळेच्या अभावी मला वाटतं की हे मॅटर घटनापीठाकडेच वर्ग करण्यात येईल. आणि जे खंडपीठ आज करणार आहे सुनावणी तर ते आधीचच आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही, कारण आधी एका जे 4 खंडपीठ होतं 4 ऑगस्टचं तेच खंडपीठ आज आहे. तर त्यात आत्ता जस्टिस रविकुमार बसलेले आहेत, पण जसं 24 मॅटर संपेल तेव्हा ते उठतील आणि जस्टिस कृष्ण मुरारी हे जॉईन होतील आणि त्या तिघांच्या खंडपीठासमोर हे मॅटर ऐकलं जाईल. हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. आणि आज अचानक जी घडामोड सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली आहे ती इंटरेस्टिंग आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता सुप्रीम कोर्टाकडे लागलेलं असेल. साधारणपणे 12:30 ते 1 दरम्यान काय होतं ते बघावं लागेल. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. दरम्यान सुनावणीसाठी दिल्लीत दाखल झालेले शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी ABP माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे, ते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया. सत्ता संघर्षासंदर्भात सुनावणी जी आहे ती वारंवार लांबणीवरती जात होती, पण आज अखेरीस शिवसेनेकडनं मेन्शनिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं त्याला मान्यता दिलेली आहे. शिवसेनेचे नेते अनिल देसाई स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये उपस्थित आहेत. साहेब, अखेर हे प्रकरण आज सुनावणीस येईल, काय झाले नेमकं? आज काल रात्रीपर्यंत याचं लिस्टिंग नव्हतं, परंतु आज सकाळी आत्ता म्हणजे काही अवधीपूर्वीच माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज ऑर्डरसाठी लिस्ट केलेलं आहे, त्यामुळे जो सर्वांना अपेक्षित जो निर्णय आहे तो महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातला फार महत्त्वाचा निर्णय आज सुप्रीम कोर्ट तो निर्णय सांगेल आणि त्याचीच आता उत्सुकता आहे, त्याचीच अपेक्षा. आणि ज्या पद्धतीनं ही सगळी आर्ग्युमेंट्स किंवा गेल्या याच्यामध्ये ज्या काही सगळ्या घडामोडी ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी मांडण्यात आल्या त्यावरून एक स्पष्ट आहे आणि वेळोवेळी झालेल्या ऑब्झर्वेशन्स ज्या आर्ग्युमेंटच्या दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या ज्या काही आर्ग्युमेंट्स होत्या त्यावरून हे स्पष्ट आहे की न्यायदेवता निश्चितच न्याय करेल. पण मेन्शनिंग झालं याचा अर्थ सुनावणी आजच होईल? हो, सुनावणी आज नाही, आज ऑर्डरसाठी ठेवलेली आहे, आज ऑर्डरसाठी आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला? अपेक्षा आहे, मी बोललो त्याप्रमाणे, सत्यमेव जयते, सत्याचाच विजय होईल.
आपल्याला। तर हे होते शिवसेनेचे नेते अनिल देसाई आणि त्यांना अपेक्षा आहे की आज निर्णय जो आहे तो येईल, न्याय होईल। खरतर गेल्या चार वेळा ही सुनावणी जी आहे ती लांबणीवरती जात होती आणि त्यामुळे नेमकं काय होणार हा प्रश्न होता। कालसुद्धा अचानकपणे हे प्रकरण जे आहे ते कामकाजामध्ये समाविष्ट नव्हतं, पण आज सकाळी वकिलांनी मेन्शन केलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर 12:30 दरम्यान आता हे प्रकरण येऊ शकतं। कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।